अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोदरी येथे झालेल्या बंजारा लबाना व नायकडा समाजाच्या महाकुंभाचे उत्तमरित्या आयोजन करून या महाकुंभाचा भव्य दिव्य सोहळा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जामनेर तालुक्याचे भूमिपुत्र ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन आणि आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांचा सत्कार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरागड येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। आशा करतो गोदरी मध्ये असा जे भव्य दिव्य सोहळा झाला होता, आमचे रामेश्वरजी नाईक यांनी तो घडून आणला। आदरणीय गिरीश महाजन साहेबांचं सहकार्य लाभलं, शासनाचं सहकार्य लाभलं, त्यांचा सन्मान आपल्याला इथं करायचा आहे। त्या माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की माननीय रामेश्वरजी नाईक यांचा आपण सन्मान करावा। शासनाबरोबरच आदरणीय गिरीश महाजन साहेब यांची मोठी मेहनत त्या ठिकाणी होती। रामेश्वरजी नाईक साहेब यासाठी धडपडत होते आणि त्या ठिकाणी सुद्धा 5 दिवसाचा सोहळा संपन्न झाला होता आणि त्या सोहळ्याला शासनाने भरभरून मदत केली। आमचे रामेश्वरजी नाईक त्यासाठी अहोरात्र धडपडत होते आणि शासन त्याही ठिकाणी उदार होतं। गिरीश महाजन साहेब यांचे अहोरात्र प्रयत्न तिथे होते। आम्ही शासनाचे आभारी आहोत आणि महाजन यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे, कारण त्यांच्याच प्रयत्नांनी तो सोहळा इथे संपन्न झाला। तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती करतो, गिरीश महाजन साहेब। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।